निश्चितपणाने येणार आहे. आपल्या माध्यमांच्या बातम्या बघून कालच मला रात्री आमच्या श्रीकांत शिंदे खासदारांचा फोन आला होता, तुम्ही अस्वस्थ झालाय का काय कार्यकर्ते, असं मला त्यांनी विचारलं. आणि उमेदवारी निश्चित असताना ते म्हणजे संयमानं सगळे कार्यकर्ते बोलले, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण कोणी निवडणुकीला उभारायचं अमुक अपक्ष उभारायचं अशी कोणी भाषा केली नाही. त्यामुळे तुमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि तोच कॉन्फिडन्स ठेवा. निश्चितपणानं 2 दिवसामध्ये तुमची उमेदवारी जाहीर होईल असं ते म्हणत. ह्या निवडणूक टॅक्टिस आहेत, हे काय महायुतीकडनं झालं असं नाही. महाविकास आघाडीकडून सुद्धा अजून वंचित सहभागी होणार का नाही माहिती नाही, त्यांच्याही उमेदवार घोषित व्हायचे आहेत. आणि निवडणुका आज आचारसंहिता लागल्यानंतर उद्यापर्यंत निवडणुका जाहीर होतील आणि तातडीनं आता मला वाटतं 70-80% काम पूर्ण झालं असते, तातडीनं ते उमेदवार घोषित होते. या निवडणुकीत पुन्हा एकदा शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना नेहमीच मानतो. पण ते नेते आहेत आणि त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये पंडित साहेब होते, तेवढा मोठा मी काही नाही. आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे, कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे. मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही, पण पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल काय म्हणून त्यांनी त्यांना उभार केले मला माहिती नाही. आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनता सुद्धा त्याची वाट बघायला लागली. नाही खरं बोलले, ते काय व्यक्तिगत लढाईच असू शकत नाही. ही 2 आघाड्यांची लढाई असेल, मी आमची आघाडी देशामध्ये सत्तेवर जाणार तर तुमची आघाडी जाणार, तीच लढाई आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.